संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच दिवशी आज सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज आधी दुपारी 2 वाजेपर्यंत आणि त्यानंतर आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. लोकसभेत दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून कामकाज सुरू झालं. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त केली. राहुल गांधी जो इसी सदन के सांसद हैं, राहुल गांधी ने लंदन में जाकर भारत को बदनाम करने की कोशिश की है और कहा है कि भारत में लोकतांत्रिक व्यवस्था पूरी तरह से तहस नहस हो रही है और विदेशी ताकतों को आकर यहां पर भारत के लोकतंत्र को बचाना चाहिए. कि भारत की गरिमा पर, भारत की प्रतिष्ठा पर उन्होंने गहरी चोट पहुंचाने की कोशिश की. अध्यक्ष महोदय, मैं आपसे यह मांग करता हूं कि पूरे सदन के द्वारा उनके इस व्यवहार को कंडम किया जाना चाहिए और उनको आपके द्वारा निर्देश दिया जाना चाहिए कि संसद के फोरम पर आकर वह क्षमा याचना करें. अध्यक्ष महोदय, मैं आपसे अनुरोध करना चाहूंगा. त्यावर सभागृहात गदारोळ सुरू झाला. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवेदनातही घोषणाबाजी सुरू राहिली. मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्याची घोषणा केली. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांनी केंद्रीय संस्थांनी भ्रष्टाचाराविरोधात कारवाया केल्यामुळे त्यांच्यावर होत असलेल्या कारवायांचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्द्यावर गदारोळ सुरू झाला आणि कामकाजात वारंवार बाधा निर्माण होत असल्यानं अखेर लोकसभा अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.